असं मस्त वाटतं ना सगळं, असं खचाखच भरलेलं सगळं. तुमच्या सगळ्यांसाठी एकदा टाळ्या जोरदार. आज मी मुंबईतल्या घाटकोपर मध्ये आणि घाटकोपर मधली दोन भारी मंडळ आमने सामने तयार आहे. तयार एकीकडे आझाद मित्र मंडळ आणि नीलकमल मित्र मंडळ. चला मग सुरुवात करूयात मंडळासाठी काय पण कधी पण कुठे पण. मंडळासाठी काय पण कधी पण कुठे पण साठी तुम्हाला खेळायचंय रिंगा रिंगा. तुमच्यापैकी एक जण या रिंगणात मध्ये उभा असेल, दोन्ही हातात तो या बादल्या उचलेल आणि त्याला एक मिनिट या बादल्या घेऊन फिरायचंय. आणि हा जेव्हा बादल्या घेऊन फिरत असेल तेव्हा बाकी चार जण चार कोपऱ्यांमध्ये असतील. चार कोपऱ्यांमधून तुम्हाला तिथून बॉल फेकायचे, ते बादलीत पडले पाहिजे. अजय प्रत्येक टप मध्ये 20-20 बॉल आहेत. तयार चला. तुझी वेळ सुरू होते आता. बॉल संपलेले आहेत. मोजूयात. एक, दोन, आणि आझाद मित्र मंडळाच्या चार चेंडूंनंतर आता मैदानात बोलूया ना नीलकमलला. चला नीलकमल तुमची वेळ सुरू होते आता. फिरा. दोन्ही मंडळांनी कलेक्ट केलेले चार चार बॉल्स, त्यामुळे स्कोर बरोबर समांतर समांतर. टक्कर अभी भी बराबरी की चल रही है. दोन्ही संघांना आपण देऊयात एक एक गुण. चालूयात. स्कोर झालाय 1-1. आता बघूयात कुठलं मंडळ भारी ठरणार ते. पुढची फेरी आपण खेळणार आहोत जिचं नाव आहे लक बाय चान्स. लक बाय चान्स मध्ये दोन्ही मंडळांसाठी टास्क आहे सर्कल तिकडे सर्कल. सर्कल तिकडे सर्कल साठी मला दोन्ही मंडळांमधले 10-10 कार्यकर्ते हवेत. 5 मुलं 5 मुली. तुमच्या समोर एकूण 13 सर्कल चाकलेली आहेत. ठीक आहे. तुम्हाला प्रत्येक सर्कल मध्ये पाऊल टाकत फक्त पुढे जायचंय. तुमच्या शेजारी शेजारी जे असतील त्यांचे पाय बांधलेले असतील.
ठीक आहे, जो पहिला असेल तो पहिलं पाऊल टाकेल, पहिलं पाऊल टाकल्यानंतर जे दुसरं पाऊल बांधलेलं असेल ते पाऊल येईल, त्यानंतर पाऊल पुढे जाईल। आणि दाहीच्या दाही जणांना ही काळजी घ्यायची आहे की प्रत्येक वेळी पाऊल हे सर्कलमध्येच पडलं पाहिजे। रेषेवर पाऊल चालेल पण संपूर्ण सर्कलच्या बाहेर पाऊल असेल तर तो फाऊल समजला जाईल आणि हे तुमचे फाऊल काउंट केले जातील। तुमची वेळ सुरू होते आता। शाबास। आणि नील कमल मित्रमंडळाने वेळ नोंदवलेली आहे 2 मिनिट 11 सेकंद 72 मिली सेकंद। पण माझ्या मित्रांनो, तुम्ही 7 फाऊल केलेले आहेत। आता आझाद मित्रमंडळ फक्त 1 विजय दूर आहे या एपिसोडचं भारी मंडळ ठरण्यापासून। आझाद करून दाखवणार या गेमच्या माध्यमातून। फक्त एवढंच सांगायचं होतं, एकमेकाच्या तंगड्यात तंगडं घालण्यापेक्षा पावलात पावलं मिसळली तर अंतिम ध्येयापर्यंत पोहोचता येतं। पण इकडे एक शंका आहे। काय शंका आहे? त्यांना जर वेळ कमी लागला पण फाऊल जास्त झाले तर? बॉस के पास हर चीज का सोल्युशन होता है। एवढे उड्या मारतायत, आता ट्विस्ट ऐका। यासाठी तुमचे फाऊल्स आपण सेकंड्स मध्ये कन्वर्ट करणार आहोत। एका फाऊलसाठी 2 सेकंद, त्यामुळे तुम्हाला लागलेले 2 मिनिट 11 सेकंद 72 मिली सेकंद। तुमचे झालेले 7 फाऊल्स, त्यामुळे तुमचे 14 सेकंद वाढलेले आहेत आणि तुमची वेळ झालेली आहे 2 मिनिट 25 सेकंद 72 मिली सेकंद। तुमची वेळ सुरू होते आता। Hey!
गाडी रुळावर आल्यासारखी वाटते यांची. आझाद मित्रमंडळाने वेळ नोंदवलेली आहे 2 मिनिट. 2 सेकंद. पण फाउल्स किती आहे? पहिली फेरी टाय, स्कोर 1-1. दुसऱ्या फेरीमध्ये लक बाय चान्समध्ये नील कमलने वेळ नोंदवली 2 मिनिट 11 सेकंद, पण केले 7 फाऊल, त्यामुळे त्यांची वेळ झाली 2 मिनिट 25 सेकंद. आझादने वेळ नोंदवलेली आहे 2 मिनिट 2 सेकंद, पण आझाद मित्रमंडळाने 3 फाऊल केलेले आहेत. आझाद मित्रमंडळाची वेळ ठरते 2 मिनिट 8 सेकंद. अभिनंदन. आणि आपलं आजच्या भागाचं उपविजेतं मंडळ ठरलेलं आहे नील कमल मित्रमंडळ. आणि आजच्या भागातलं भारी मंडळ ठरलेलं आहे आझाद मित्रमंडळ.